विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पहिला धडा आपला झाला आहे विज्ञान एक चा। आज आपण विज्ञान एक चा दुसरा धडा बघणार आहोत, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण। या मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरणामध्ये आपल्याला वर्गीकरणाच्या विविध पद्धती अभ्यासायच्या आहे। आपण इयत्ता 9 मध्ये द्रव्याचे प्रकार आपण बघितले, मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे, तसेच मूलद्रव्यांचे प्रकार म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश याचाही आपण अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे। आता या धड्यामध्ये आपल्याला जी मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण कोणकोणत्या पद्धतीने केलं गेलं हे बघायचं आहे। आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण आपण अभ्यासलं आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती झालं असेल की वर्गीकरणामुळे त्या त्या गोष्टींचा अभ्यास करणं सोपं जातं आणि त्यामुळे हे वर्गीकरण अतिशय महत्त्वाचं ठरतं। ज्याप्रमाणे वनस्पतींचं आणि प्राण्यांचं वर्गीकरण अभ्यासलं आपण, तसंच शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण देखील केलेलं आहे। आता आपल्याला 118 मूलद्रव्य माहिती आहे, परंतु जेव्हा एवढी मूलद्रव्य माहिती नव्हती तेव्हा सुद्धा वर्गीकरणाचा अभ्यास केला गेला आहे। म्हणजे अगदी कमी मूलद्रव्य माहिती असताना सुद्धा त्यांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे। त्याचं कारण आहे की त्यामुळे त्या मूलद्रव्यांचा अभ्यास करणं, त्यांचे भौतिक गुणधर्म, त्यांचे रासायनिक गुणधर्म, त्यांचे उपयोग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं सोपं जातं। कोणाचे समान गुणधर्म आहेत, कोण वेगळे आहेत या सगळ्याचा अभ्यास करणं सोपं जातं आणि म्हणून मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं गेलं। सर्वप्रथम आपण बघणार आहोत डोबे रायनर या शास्त्रज्ञांनी कोणत्या पद्धतीने वर्गीकरण केलं। यामध्ये त्यांनी काय केलं की अणुवस्तुमान आणि मूलद्रव्यांचे गुणधर्म यांच्यामध्ये समानता असते, यांच्यामध्ये संबंध असतो हे सांगितलं। आणि त्यांनी काय केलं की समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांचे 3-3 गट केले आणि त्या 3 मूलद्रव्यांना अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमांनी मांडलं आणि त्यांनी असं दाखवून दिलं की या 3 मूलद्रव्यांपैकी मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं। हा डोबेनायनरच्या त्रिकांचा नियम आहे, त्याची उदाहरणं दिलेली आहे। उदाहरणार्थ लिथियम, सोडियम, बेरियम, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे त्रिक जी आहेत त्यातली ती उदाहरणं जी आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे। यातली तक्त्यामधली 2 उदाहरणं तुमच्या आत्ताच्या परिस्थितीमुळे कॅन्सल केली आहे, फक्त पहिलं उदाहरण आहे। परंतु आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो की खालील मूलद्रव्यांपैकी कोणती मूलद्रव्य ही डोबेनायनरची त्रिके आहेत ते ओळखा। त्यामुळे ते एक जरी उदाहरण असलं तरी ते नीट लक्षात ठेवा, त्यांचं अणुवस्तुमान मग बेरीज करायची, सरासरी काढायची आणि ती कशी मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाबरोबर येते हे आपल्याला यामध्ये लक्षात ठेवायचं आहे। त्या त्रिकांच्या नियमामध्ये नंतर असं दिसून आलं की सगळ्या मूलद्रव्यांचं या त्रिकांमध्ये म्हणजे या गटामध्ये वर्गीकरण होऊ शकलं नाही। मग त्यानंतर वर्गीकरण केलं न्यूलँड्स या इंग्लिश शास्त्रज्ञांनी, त्यांनी मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी वेगळाच नियम लावला। त्यांनी संबंध लावला तो आपल्या संगीतातल्या अष्टकांशी। त्यांच्या नुसार जेव्हा त्यांनी मूलद्रव्य त्यावेळेस जेवढी माहिती होती त्या सर्व मूलद्रव्यांचं त्यांनी
क्रमाने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आणि त्यांनी असं दाखवून दिलं की पहिल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यानंतर क्रमाने येणाऱ्या आठव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे समान असतात. म्हणजे जसं आपला सारे गम प द नि सा, तर त्या पद्धतीने प्रत्येक पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे आठव्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात हे त्यांनी दाखवून दिलं. आणि म्हणून त्याला न्यूलँडच्या अष्टकांचा नियम म्हणतात. हा नियम पण आपल्याला लक्षात ठेवायला हवाय. अर्थात काही मूलद्रव्य जे आहेत त्या मूलद्रव्यांचं या अष्टकांमध्ये समावेश होऊ शकला नाही आणि त्यामुळे मग हा नियम मागे पडला. त्यानंतर मेंडेलीव या रशियन शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. यांनी केलेलं वर्गीकरण ही त्या काळातील अतिशय महत्वाची पायरी ठरली. यांनी त्या वेळेस माहिती असलेल्या मूलद्रव्यांचं फक्त वर्गीकरण केलं नाही तर ते वर्गीकरण करताना त्यांनी एक सारणी तयार केली. ही जी सारणी आहे ती सारणी म्हणजे त्यांनी उभे आणि आडव्या ओळींमध्ये या मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं आणि त्या उभ्या ओळींना उभ्या कॉलमला त्यांनी नाव दिलं गण आणि आडव्या ओळींना त्यांनी नाव दिलं आवर्त आणि म्हणून त्याला आवर्त सारणी असं म्हटलं. ही आवर्त सारणी तयार करताना त्यांनी मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमाना बरोबरच त्या मूलद्रव्यांचं हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर कोणत्या पद्धतीने संयोग होतो, ती जी संयुग आहेत त्या संयुगांचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म यांचा देखील विचार केला आणि त्यांनी ही आवर्त सारणी तयार केली. या आवर्त सारणीला खूप मान्यता मिळाली आणि ही आवर्त सारणी ही अतिशय महत्वाची ठरली. या आवर्त सारणीची वैशिष्ट्य ही आहेत की त्यांनी त्यावेळी माहिती असलेल्या सर्व मूलद्रव्यांचं वर्गीकरण तर केलंच, पण त्याचं वैशिष्ट्य हे की त्यावेळी काही मूलद्रव्य जी ज्ञात नव्हती माहिती नव्हती त्या मूलद्रव्यांसाठी सुद्धा त्यांनी रिकाम्या जागा सोडल्या त्या आवर्त सारणीमध्ये. आणि त्यानंतर जेव्हा या मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा बरोबर ती मूलद्रव्य त्या त्या जागी बसली. आहे की नाही विशेष? आणि ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. हा प्रश्न वेगळाही विचारला जातो किंवा मेंडेलीवच्या आवर्त सारणीची वैशिष्ट्ये लिहा यामध्ये हा मुद्दा तुम्हाला लिहायचाच आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेस शून्य गण हा त्यांच्या आवर्त सारणीमध्ये नव्हता. म्हणजे शून्यगण म्हणजे कोणता? तर राजवायू किंवा निष्क्रिय वायूंना आवर्त सारणीमध्ये जागा नव्हती. पण जेव्हा त्या राजवायूंचा शोध लागला तेव्हा त्यांनी मूळ आवर्त सारणीला कोणताही धक्का लागू न देता त्या राजवायूंसाठी एक वेगळा गण तयार केला आणि त्या गणाला त्यांनी शून्य गण हे नाव दिलं. आणि या गणामध्ये जे मूलद्रव्य बसली ती सगळी बरोबर त्या गणामध्ये बसणारीच मूलद्रव्य होती. अर्थात या आवर्त सारणीमध्ये नंतर काही त्रुटी दिसून आल्या, त्या त्रुटी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये मोठे प्रश्न विचारले जातात, रिकाम्या जागांमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मोठ्या प्रश्नांमध्ये म्हणजे 3 मार्काला तुम्हाला वैशिष्ट्य विचारली जातात किंवा त्रुटी विचारल्या जातात. त्यामुळे मेंडेलीवची आवर्त सारणी अतिशय महत्वाची आहे आणि तो नियम देखील की अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असत, म्हणजेच काय की त्याचे जे गुणधर्म आहेत मूलद्रव्यांचे गुणधर्म हे ठराविक अवधीनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होतात किंवा त्यांची पुनरावृत्ती होते. म्हणून ही आवर्त सारणी खूप महत्वाची आहे. मग यातील ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी
दूर केल्या गेल्या त्या म्हणजे आपल्या पुढच्या सारणीने तिला म्हणतात आधुनिक आवर्ती नियम आणि आधुनिक आवर्त सारणी. रशियन शास्त्रज्ञ मोसले यांनी ही आवर्त सारणी मांडली. त्यांनी यामध्ये सर्वात महत्वाचा बदल केला की या आधीच्या सर्व शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाचा विचार करून मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं होतं. आधुनिक आवर्त सारणी जी आहे ती मूलद्रव्यांच्या अणुअंकानुसार केली गेली, म्हणजेच त्यांचं आवर्ती फल जे आहे ते अणु वस्तुमानाऐवजी अणु अंकावर आधारित असत. म्हणजे जी पुनरावृत्ती होते, जे समान गुणधर्माची मूलद्रव्य मिळतात ती त्यांच्या अणु अंकाप्रमाणे असतात, ही मांडणी त्यांनी केली. आणि ही आवर्त सारणी ही आपण अजूनही वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, ही आधुनिक आवर्त सारणी जी आहे ही अतिशय महत्वाची आहे. या आवर्त सारणीची रचना, त्यांचे गुणधर्म, त्यामध्ये असणाऱ्या विविध मूलद्रव्यांच्या गुणधर्म, त्यांच्यातले फरक, त्यांच्यात होत जाणारा क्रमशः बदल आवर्त सारणीमध्ये आणि त्यांचं आवर्ती कल, या सर्व गोष्टी किंवा हे सर्व मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. आणि सर्वात शेवटी येतं ते हॅलोजन पुलातील प्रमणता. यामध्ये आवर्त सारणीमधलाच, आधुनिक आवर्त सारणीमधलाच हॅलोजन गट जो आहे, या हॅलोजन गटामध्ये कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे, कसा त्यांच्यामध्ये क्रमशः बदल होत जातो, हा एक छोटासा मुद्दा शेवटी आहे. आधुनिक आवर्त सारणी आपण आता बघणार आहोतच. हे सर्वसाधारण या धड्यामध्ये असणारे हे अतिशय महत्वाचे मुद्दे होते आणि हे आपल्याला लक्षात ठेवायलाच हवं आहे की यावर आधारित बरेच प्रश्न, मग ते दीर्घोत्तरी असतील, लघुत्तरी असतील, हे प्रश्न या मुद्द्यांवर आधारित विचारले जातातच. ते म्हणजे आता बघितले ते चार नियम, डोबेरायनर, न्यूलँड्स, त्यानंतर मेंडेलिव आणि मोसले, हे चार त्यांनी मांडलेले चार नियम. मेंडेलिवच्या आवर्त सारणीचे गुण आणि त्रुटी, आधुनिक आवर्त सारणीची मुख्य रचना, त्यातील पहिल्या 20 मूलद्रव्यांची नाव ही पाठच करायची. पहिली 20 जी मूलद्रव्य आहे, 1 ते 20 अणु अंक असणारी मूलद्रव्य जी आहे ती क्रमाने आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग त्याच्यात त्यांची नावं, त्यांच्या संज्ञा, अणु अंक, त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण, संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या आणि त्यांच्या संयुजा, ह्या आपल्या तोंडपाठ असायलाच हव्या, कारण यावर आधारित अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग जर आपल्याला ही पाठ असतील तर आपल्याला लक्षात ठेवणं किंवा ते उत्तर लिहिणं खूप सोपं जातं. आणि आवर्त सारणीतील आवर्तिकल, आवर्तिकल म्हणजे काय की अणुवस्तू अणुचा आकार, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो अणुची त्रिज्या, त्यानंतर त्याच्यात असणारे धातू अधातू गुण हे कसे बदलत जातात, याचा अभ्यास, संयुजा, ही संयुजा कशी बदलत जाते, किती असते, कोणत्या आवर्तामध्ये किती असते, ती कशी आवर्तामध्ये आपण डावीकडून उजवीकडे जाताना कशी बदलत जाते किंवा गणामध्ये वरून खाली येताना कशी बदलत जाते, हे आवर्तिकल जे आहे हेही आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. यामध्ये विशेषतः शास्त्रीय कारणे द्या हा प्रश्न विचारला जातो. आता आपण बघूया मुख्य आवर्त सारणी. ही आहे आपली शास्त्रज्ञ हेन्री मोसले यांची आधुनिक आवर्त सारणी. या आवर्त सारणीमध्ये सगळ्यात आपल्याला लक्षात काय काय ठेवायचं आहे, यामध्ये धातू आणि अधातू यांची मांडणी कशी केलेली आहे. तर डाव्या बाजूला धातू आहेत, उजव्या बाजूला अधातू आहेत. ही जी बॉर्डर लाईन आपल्याला दिसते, या बॉर्डर लाईन वरती हे कोण आहेत, धातू सदृश आहेत. हे धातू सदृशांनी धातू आणि अधातू यांना वेगळं केलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर या आवर्त सारणीचे चार खंडांमध्ये सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला या चार खंडांची
नाव लक्षात ठेवायची आहे। हे हा जो आहे हे पहिले दोन जे गण आहेत हे पहिले दोन गण म्हणजे एस खंड हा आहे, पी खंड हा आहे, डी खंड आणि हा सगळ्यात खाली जो आहे हा एफ खंड। या चार खंडांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। यामध्ये तुम्ही जर आता नीट बघितलं असेल तर 18 गण आहेत। ज्या उभ्या ओळी आहेत त्यांना गण म्हणतात, ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात। 18 गण आणि 7 आवर्त असं याचं वर्गीकरण केलेलं आहे। आणि यामध्ये तुम्ही जर बघितलं तर शेवटचा क्रमांक आहे 118, म्हणजे एकूण 118 मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपल्याला या सारणीमध्ये दिसून येतं। आता यामध्ये एस आणि पी हे जे दोन खंड आहेत या खंडांमधल्या मूलद्रव्यांना सामान्य मूलद्रव्य म्हणतात। नंतर हा मधला जो पिवळ्या रंगाचा आहे यांना म्हणतात डी खंड, जो आहे हा संक्रमक मूलद्रव्य आहे। आणि ही खाली ज्या दोन ओळी आहेत यांना म्हणतात लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज। या ही जी मूलद्रव्य आहे ही अंतर संक्रमक मूलद्रव्य आहेत। तर हे आपल्याला ही नावं लक्षात ठेवायची, सामान्य मूलद्रव्य, संक्रमक मूलद्रव्य, अंतर संक्रमक मूलद्रव्य, नंतर लॅन्थनाइड सिरीज म्हणजे सहावा जो आहे ती लॅन्थनाइड सिरीज आणि सातवा जो आहे ती ऍक्टिनाइड सिरीज आहे। यामध्ये काही जी मूलद्रव्य, यामधली जी मूलद्रव्य आहेत ही या मूलद्रव्यांचा अगदी आपल्याला नावं लक्षात नाही ठेवली तरी ही दोन नावं मात्र म्हणजे लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइड ही नावं मात्र आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे। मग याच्यामध्ये हा जो पहिला गण आहे या पहिल्या गणामधल्या धातूंना काय म्हणतात, दुसऱ्या गणामधल्या धातूंना काय म्हणतात, कळलं? तर हे दोन्हीही धातू आहेत पण ही दुसऱ्या गणातले जे आहेत त्यांना मृदा धातू म्हणतात। या बाजूची जी आहे ते अधातू आहे। त्यातला हा जो शेवटचा गण आहे हा शून्य गण आहे। 18वा गण जो आहे हा शून्य गण आहे। याच्यामध्ये राजवायू या सगळे जे आहेत त्यांना राजवायू का म्हणतात, कारण ही निष्क्रिय मूलद्रव्य आहेत। या ही मूलद्रव्य कोणत्याही अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही। नंतर हा 17वा जो गण आहे हा हॅलोजन गण आहे, किंवा याला कूल हा पण शब्द वापरलेला आहे। आता ही जी पहिली आवर्त आहे याच्यामध्ये दोन मूलद्रव्य, इथून आवर्त सुरू होतो। प्रत्येक मूलद्रव्य प्रत्येक आवर्त जे आहे ते आवर्त शेवटचा जो मूलद्रव्य असतं तिथे संपत। याचा एक आवर्त आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये आपल्याला एक आवर्त असणार आहे त्याला, बरं? एक कक्षा असते। त्यानंतर दुसरा आवर्त जिथे सुरू होतो याचा अर्थ तिथे दुसरी कक्षा आली, मूलद्रव्यांना दुसरी कक्षा आली। मूलद्रव्यांचा अणु इलेक्ट्रॉनचं स्वरूप पण आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे की इलेक्ट्रॉनची विभागणी ही कक्षांमध्ये कशा पद्धतीने केली जाते। तर प्रत्येक आवर्ताचा शेवट जो आहे, शेवटचं मूलद्रव्य जे आहे ते म्हणजे त्या ठिकाणी त्या ती जी कक्षा आहे ती पूर्ण होते आणि मग त्याच्या पुढचं मूलद्रव्य जे आहे तिथे नवीन कक्षा ऍड होत असते, हे लक्षात ठेवा। किंवा नवीन कक्षा येते प्रत्येक आवर्तामध्ये, या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे। मग गणामध्ये काय असतं, तर गणामध्ये कक्षा ऍड होत नाही तर गणामध्ये इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेतले संयुजा कक्षेमध्ये प्रत्येक जर आपण गेलो पुढे प्रत्येक तर एकेका इलेक्ट्रॉन वाढत जातात त्याच तेवढ्याच कक्षेमध्ये वरून खाली येताना, हे लक्षात ठेवा। या पद्धतीने ही आधुनिक आवर्त सारणीची मुख्य रचना आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आता अजून आपल्याला लक्षात काय काय ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला माहिती काय असलंच पाहिजे, तर ही त्रिक निदान दोन तरी उदाहरणं तुमच्या लक्षात राहिलीच पाहिजे। त्यानंतर मेंडेलिवच्या आवर्त सारणीचे गुण आणि त्रुटी, आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर पहिला, दुसरा, 17वा आणि 18वा गण यामध्ये या गणातल्या मूलद्रव्यांशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात। ते कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण पुढे बघूया। त्यानंतर 1 ते 20 मूलद्रव्यांची नावं, संज्ञा, संयोजा, चार खंडांची नावं, आवर्तिकल, यामध्ये गण आणि आवर्त
यांच्यामध्ये मूलद्रव्याच्या संयुजेमध्ये कसा बदल होत जातो? तर ती संयुजा जी आहे ती गणामध्ये संयुजा किती समान राहते, आवर्तामध्ये ती कशी बदलत जाते हे आपल्याला म्हणजे शून्य एक दोन तीन चार आणि पुन्हा चार तीन तीन दोन एक शून्य या पद्धतीने संयुजेमध्ये बदल होत जातो. अणूच्या आकारमानामध्ये कसा बदल होत जातो, तर अणूच्या आकारमानामध्ये म्हणजेच अणूच्या त्रिज्येमध्ये कसा बदल होत जातो. आता अणूची त्रिज्या म्हणजे काय, तर अणूची त्रिज्या म्हणजे अणूचं जे केंद्रक असतं त्या केंद्रकापासून त्याच्या संयुजा कक्षेपर्यंतच अंतर, त्याला म्हणतात अणूची त्रिज्या. त्यावरून अणू त्यालाच म्हणा किंवा त्याच्यावरूनच अणूचं आकारमान मोजलं जातं. मग आता या त्रिज्येमध्ये कसा बदल होत जातो, तर आपण जर आवर्ताचा विचार केला तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूच्या आकारमानामध्ये काय बदल होतो, तर अणूचं आकारमान कमी होत जात. आता हे आकारमान कमी का होतो, कारण त्याचा त्याची त्रिज्या कमी होत जाते. आता तुम्हाला असं वाटेल की डावीकडून उजवीकडे जाताना जर आपण इलेक्ट्रॉन वाढत जातात, प्रत्येक त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, पण जितकी इलेक्ट्रॉनची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या जशी वाढत जाईल तसतसा अणूचा आकार हा कमी होतो, कारण अणुकेंद्रक जे आहे हे या इलेक्ट्रॉनना स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत असत आणि त्यामुळे त्याच्या आकारमान जे आहे ते कमी कमी होत जात. आणि म्हणून अणूचा आकारमान हे डावीकडून उजवीकडे जाताना कमी होत जात. गणामध्ये मात्र त्याच्या कक्षांमध्ये वाढ होते, कारण गणामध्ये वरून खाली येताना प्रत्येक गणातून प्रत्येक मूलद्रव्याच्या कक्षेमध्ये एकनी वाढ होते. कक्षेमध्ये एकनी वाढ झाली म्हणजे त्रिज्या वाढत जाते आणि त्रिज्या वाढत गेली म्हणजेच अणूचा आकारमान वाढत जातो. थोडक्यात आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचं आकारमान कमी होत जातं, गणामध्ये वरून खाली येताना अणूचं आकारमान वाढत जातं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नंतर मूलद्रव्याची विद्युत धनता म्हणजे धातू गुण आणि अधातू गुण याच्यामध्ये कोणता बदल होतो, यामध्ये बदल कसा होतो की आपण आता बघितलं की डाव्या बाजूला धातू असतात, उजव्या बाजूला अधातू असतात, पण इथे धातू आणि इथे अधातू असं न होता काय होतं की डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण जो आहे तो हळूहळू हळू कमी होत जातो आणि अधातू गुण हळूहळू वाढत जातो. आणि म्हणून बॉर्डरला जे धातू सदृश आहे तिथे आपल्याला काय दिसून येतं की त्यांच्यामध्ये धातूचे पण गुण असतात आणि अधातूचे पण गुण असतात, म्हणजेच अधातू गुण वाढत जातात डावीकडून उजवीकडे जाताना आणि धातू गुण कमी कमी होत जातात. धातू गुण किंवा विद्युत ऋणता म्हणजे काय, आपण मागच्या वर्षी शिकलोय की धातू जे असतात हे इलेक्ट्रॉन देणारे असतात, जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा त्यांच्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रॉन जे आहे ते दिले जातात, कारण त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती एक दोन किंवा तीन असते. जेव्हा एक दोन आणि तीन असते तेव्हा इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन जे आहेत ते रासायनिक अभिक्रियेमध्ये अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी धातू आपले इलेक्ट्रॉन देतात आणि अधातू जे आहेत त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती असते, तर पाच सहा आणि सात. मग पाच इलेक्ट्रॉन देण्याच्या ऐवजी ते जेवढे अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी जेवढ्या इलेक्ट्रॉनची गरज आहे ते धातू कडून घेतात आणि त्यामुळे हा त्यांचा गुण झाला, हा अधातू गुण झाला किंवा ज्याला आपण म्हणतो विद्युत ऋणता आणि विद्युत धनता. या पद्धतीने हे धातू गुण जे आहे ते कमी कमी होत जातात आणि अधातू गुण वाढत जातात. हा मुद्दा या आवर्ती कलामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे संयुजेमध्ये काय बदल होतो, आकारमानामध्ये काय बदल होतो, कसा बदल होतो, कशामध्ये, आवर्त आणि गणामध्ये, आणि विद्युत धनता आणि विद्युत ऋणता ही कशी बदलत जाते, हे एक मुद्दे तीनही मुद्दे आपल्याला नीट लक्षात ठेवायचे. आता आपण उदाहरण बघूया.
पुन्हा खारी आधुनिक आवर्त सारणी दाखवलेली आहे आणि या आवर्त सारणीवर आधारित काही प्रश्न दिलेले आहे. किती मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आहे, हे वर्गीकरण कशाच्या आधारे केलेलं आहे, तर 118 मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलंय आणि हे कशाच्या आधारे, तर अणु वस्तुमान नाही तर अणु अंकाच्या आधारे हे वर्गीकरण केलेलं आहे. मग या किती खंड आहेत, तर 4 खंड आहेत. असे तुम्हाला 10 प्रश्न दिलेले आहे. मला खात्री आहे की तुम्ही या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लिहू शकाल. सारणीमध्ये किती गण आहेत, किती आवर्त आहेत, गण आणि आवर्त यांची वैशिष्ट्ये लिहा, हे म्हणजे कशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे, हे आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. नंतर पहिल्या आणि दुसऱ्या गणातील मूलद्रव्यांना काय म्हणतात, आता सांगितलं त्याप्रमाणे. नंतर 17व्या गणातील मूलद्रव्यांना काय म्हणतात, त्यांची वैशिष्ट्ये लिहा, म्हणजे ज्याला हॅलोजन गट तुम्हाला मी सांगितलं त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. 18व्या गणाला शून्य गण असं का म्हणतात, ते तुम्हाला आताच सांगितलंय की ते कुठल्याही अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही आणि कारण त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही हेलियमची 2 आणि बाकी इतर मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 8 असते. प्रत्येक मूलद्रव्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन राहू शकतात, त्यामुळे ती पूर्ण झालेली असते कक्षा, त्यामुळे ते कोणत्याही पद्धतीने देवाणघेवाण करू शकत नाही किंवा ते एकमेकांना देवाणघेवाण तर करू शकत नाही किंवा ज्याला आपण शेअरिंग म्हणतो तेही करू शकत नाही आणि म्हणून ते कुठल्याही अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही आणि म्हणून त्याला शून्य गण हे नाव दिलेलं आहे. मग सारणीमध्ये नागमोडी रेषा काय दर्शवते हे तुम्हाला सांगता येईलच. हा एक वेगळा प्रश्न आहे की 2, 8, 2 हे इलेक्ट्रॉन स्वरूपण असलेल्या मूलद्रव्याचं नाव, संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या, संयुजा आणि त्याचं आवर्त सारणीतील स्थान लिहा. मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे 1 ते 20 हे मूलद्रव्य जर तुम्हाला नावांसहित पाठ असतील तर तुम्हाला हे मूलद्रव्य ओळखता येईल. मग एकदा मूलद्रव्याचं नाव ओळखता आलं की त्याची आपल्याला संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या तुम्हाला आता दाखवली त्याप्रमाणे लिहिता येईल, त्यावरून तुम्हाला संयुजा काढता येईल आणि त्याचं आवर्त सारणीतील स्थान म्हणजेच तो कोणत्या स्थानावर आहे, म्हणजेच कोणत्या आवर्तात, स्थान म्हणजे काय, कोणत्या आवर्तात आणि कोणत्या गणामध्ये आहे हे तुम्हाला लिहिता येईल. बरोबर आहे. नंतर आता याच्यासारखा वेगळा प्रश्न, के ही संज्ञा असलेल्या मूलद्रव्याचं नाव लिहून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शवणारी आकृती काढा. आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण माहिती आहे. मग आता तुम्हाला के ही संज्ञा आहे, पोटॅशियम म्हणजे याचा अणुअंक किती आहे हे माहिती पाहिजे. एकदा अणुअंक माहिती झाला की आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिता येतं आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलं की त्याची आकृती काढता येते. मला खात्री आहे की तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्ही अभ्यासलेलं आहे की पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 असे मूलद्रव्य असतात आणि त्यांचं त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे तुम्हाला आता माहिती असणारच आहे, ज्याला आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणतो. मग आपल्याला आधी त्याची अणुअंक माहिती करून घ्यायचा आहे आणि त्या अणुअंकावरून आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण इथे 8व्या प्रश्नामध्ये जसं दाखवलंय ते लिहिलं की तुम्हाला केंद्रक काढून त्याच्या भोवती कक्षा दाखवून त्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन नक्कीच काढता येते. नंतर हे आवर्ती कल जो आहे मूलद्रव्याचा त्याच्यावर आधारित प्रश्न आहे हा की अणुचं आकारमान म्हणजे काय, त्याचं एकक काय आहे, की ते कशामध्ये मोजलं जातं. नंतर सारणीमध्ये आवर्त आणि गणात अणुच्या आकारमानात कसा बदल होतो तो तुम्हाला आताच मी सांगितला. अजून एक प्रश्न मी दिलेला आहे, हा प्रश्न तुम्हाला करता येईल की याही पद्धतीचा प्रश्न विचारला जातो की ही आधुनिक आवर्त सारणीच आहे परंतु याच्यामध्ये पूर्ण आवर्त सारणी नाही दाखवली तर त्याचा काही भाग दाखवलाय आणि तुम्हाला ए बी सी डी ई इथे तुम्हाला अक्षर दिसत आहेत. ती जी अक्षर आहेत म्हणजे त्या त्या ठिकाणी असणारी मूलद्रव्य. मग ह्या अक्षरांवरून आधारित तुम्हाला काही प्रश्न येतात आणि विचारले जातात. बरं का, हे प्रश्न असा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि हा जो प्रश्न आहे हा विशेषतः
शेवटच्या प्रश्नांमध्ये विचारला जातो, म्हणजे जे मोठ्या जास्त मार्कांचे प्रश्न असतात तिथे तुम्हाला 4 किंवा 3 किंवा 4 मार्कांना हा प्रश्न किंवा 5 मार्कांना हा प्रश्न नक्की विचारू शकतात. हे प्रश्न मी दिलेले आहेत बघा, की ए आणि ई मूलद्रव्याची संज्ञा आणि अणुअंक लिहा, सी हे मूलद्रव्य कोणत्या कुलामध्ये येतं त्याची संयोजन लिहा, मूलद्रव्य बी आणि डी यांच्या इलेक्ट्रॉन्सची संख्या समान आहे का, असल्यास कारण काय, बी या मूलद्रव्याच्या आधी आणि नंतर येणाऱ्या मूलद्रव्याचं नाव आणि संज्ञा लिहा, ए आणि बी या मूलद्रव्याची खालील मुद्द्यांवर आधारित तुलना करा. इथे तुलना करायची आहे म्हणजे काय करायचं आहे, की ए हा धातू गुण असणारा मूलद्रव्य आहे की अधातू गुण, बी हे धातू गुण असणार आहे की अधातू गुण असणारा मूलद्रव्य आहे हे लिहायचं आहे. अणूची त्रिज्या म्हणजे कोणाची त्रिज्या जास्त आहे, ए ची जास्त आहे की बी ची जास्त आहे. संयोजन इलेक्ट्रॉन्सची संख्या ती आपल्याला लिहायची आहे, दोघांमध्ये फरक, याच्यामध्ये संयुक्त इलेक्ट्रॉनची संख्या ए ची किती आहे आणि बी ची किती आहे, आणि त्यावरून तुम्हाला संयोजन लिहायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न करता येईल. मला असं वाटतंय की तुम्हाला हा धडा नक्कीच येईल आणि तुम्ही करू शकाल, व्यवस्थित प्रश्नांची उत्तरही लिहू शकाल याची मला नक्कीच खात्री आहे. धन्यवाद.